त्या दुर्घटनेमध्ये जे लहान बालक मृत्युमुखी पावले आहेत त्यांच्या परिवाराच्या त्या दुःखामध्ये आम्ही सर्व सहभागी आहोत। नमस्कार, महाराष्ट्र केसरीच्या बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज भंडारा येथील दुर्घटनाग्रस्त रुग्णालयाची पाहणी करणार आहेत। भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील लहान मुलांच्या अतिदक्षता वार्डाला 9 जानेवारी 2020 ला मध्यरात्री अचानक आग लागली होती। या आगीत 17 नवजात बालकांपैकी 10 बालकांचा मृत्यू झाला। या मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे, तसेच या प्रकरणी चौकशी करण्यात येणार आहे। दरम्यान या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही दुर्घटनाग्रस्त रुग्णालयाची आज पाहणी करणार आहेत। मिळालेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज 10 जानेवारी रोज सकाळी वर्षा बंगल्यावरून भंडाराकडे रवाना होणार आहेत, तर दुपारी 12 वाजता ते भंडारा जिल्ह्यातील दुर्घटनाग्रस्त हॉस्पिटलची पाहणी करणार आहेत। यानंतर ते नवजात बालक गमावलेल्या पालकांची सांत्वना करून त्यांना दिलासा देतील, अशीही माहिती समोर येत आहे। भंडारा जिल्हा शासकीय रुग्णालयात लागलेल्या आगीत 10 बाळांचा मृत्यू झाला होता। रुग्णालयातील शिशु केअर युनिटमध्ये शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचे सांगण्यात येत आहे। शुक्रवारी मध्यरात्री 2 च्या सुमारास ही आग लागली। या आगीतून 7 बाळांना वाचवण्यात यश आले आहे। या घटनेने संपूर्ण देश हादरून गेला आहे। या घटनेला जबाबदार असलेल्या कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही, तर मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे। उद्या मदत पोहोचवली जाईल अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे। या घटनेची चौकशी करण्यासाठी साधना तायडे यांच्या नेतृत्वात समिती तयार केली आहे। यामध्ये विविध तज्ञ आहेत। 6 लोकांची समिती या घटनेची चौकशी करेल असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं आहे। भंडारा आगीची घटना धक्कादायक आणि दुर्दैवी आहे। 8 मुली आणि 2 मुलं अशी 10 बालक दगावली, निष्पाप बालक गेली। ही बालक बाहेर जन्मली होती, मात्र जन्मत कमी वजन आणि ऑक्सिजनचा कमी पुरवठा होत असल्याने त्यांच्यावर या रुग्णालयात उपचार सुरू होते असंही सांगितलं जात आहे। रात्री शॉर्ट सर्किटने स्पार्क झाला आणि अचानक स्फोट झाला। काळ्या धुरामुळे काहीही दिसत नव्हतं। हा धूर बालकांच्या वार्डांमध्येही घुसला। 7 बालकांना वाचवण्यात यश आलं असेही राजेश टोपे यांनी सांगितलं आहे। तर विविध मंत्र्यांनी आतापर्यंत या हॉस्पिटलला भेट दिली आहे। असं आहे की भंडारा जी घटना घडली ती अतिशय दुर्दैवी घटना आहे आणि त्याची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश राज्य शासनाने दिलेले आहेत। या चौकशीमध्ये जो कोणी दोषी आढळेल त्याच्यावर कडक कारवाई त्या निमित्तानं राज्य शासनाच्या माध्यमातून करण्यात येईल। आता ही आग शॉर्ट सर्किटमध्ये लागली की तिथला एसीचा प्रॉब्लेम काही लागली याची संपूर्ण माहिती आणि संपूर्ण चौकशी व्यवस्थित होईल याची मी आपल्याला खात्री देतो। आणि या दुर्घटनेमध्ये जे लहान बालक मृत्युमुखी पावले आहेत त्यांच्या परिवाराच्या दुःखामध्ये आम्ही सर्व सहभागी आहोत।